जिल्हा कृषी अधीक्षक म्हणून नुकतीच रविशंकर चलवदे यांनी पदभार स्वीकारलेला आहे, ते आज आपल्या सोबत आहे. सर, सर्वप्रथम आपलं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार, धन्यवाद. खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे, काय प्रतिक्रिया असेल? खरीप हंगामाला आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे, तथापि आपल्याला माहितीच आहे की पाऊस जो आहे तो संपूर्ण राज्यातच त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कमी झालेला आहे. आता पण जेवढा पाऊस व्हायला पाहिजे होता त्याच्या 50% देखील पाऊस नाही आहे, जवळपास 40-45% पाऊस झालेला आहे. आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या खरीप हंगामावर निश्चित झालेला आहे. जेवढी पेरणी आतापर्यंत व्हायला पाहिजे होती ती पेरणी झालेली नाही. आतापर्यंत जर आपण पेरणीच्या राखडेवर जर पाहिली तर बहुतांशी शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी ठिबकवर कपाशीची लागवड केलेली आहे. परंतु कोरडवाहूमध्ये जी काही लागवड आहे कपाशीची, ती मात्र खोळंबलेली आहे. काही भागामध्ये जो पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी, तिथं कपाशीची लागवड चालू आहे. परंतु यामध्ये माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की पाऊस चांगला झाल्याशिवाय पेरणी करू नये, कारण यावर्षीचं वातावरण हवामान थोडं वेगळं आहे. कारण पहिल्यापासूनच अशी चर्चा झालेली आहे, शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे की पाऊस थोडाफार कमी राहणार आहे, याचा अंदाज होता आपल्याला. एल निनोचा प्रभाव असेल म्हणा, किंवा एप्रिल मेमध्ये पाऊस गारपीट झाली त्याचा प्रभाव असेल, आणि जूनमध्ये पाहिलं आपण की जूनमध्ये आपल्याकडं जो पाऊस अपेक्षित होता त्याच्या 40-45% देखील पाऊस झालेला नाही. यापुढं देखील पाऊस व्यवस्थित चांगला झाल्याशिवाय, साधारणतः आता मी नांदेडून आलो आहे, तिकडे 80-100 mm पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असा सल्ला देतो आम्ही. इकडेही जवळपास तेवढंच आहे, 75 mm आसपास पाऊस झाल्याशिवाय, ओल चांगली जमिनीत गेल्याशिवाय कोरडवाहू पिकांची, कापूस असेल, मका असेल, सोयाबीन असेल, पिकांची लागवड करू नये असं मी आपल्या शेतकरी बांधवांना आवाहन करत आहे. सर, खरं तर आता अनेक ठिकाणी बोगस बियाणांची विक्री होते, तर काही ठिकाणी चढ्या दराने विक्री होते, तर अशा वेळी विभागाकडनं कशा प्रकारे कारवाई करावी? आपण शेतकरी बांधवांना आव्हान असे केलेलं आहे की विधानता बियाण्यामध्ये आपला तर 90-95% विषय कपाशीचा येतो, तर कपाशीमध्ये विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता वेगवेगळ्या अनेक कंपन्या आहेत आपल्याकडं, एकच विशिष्ट कंपनी किंवा एकच व्हरायटी असं नाही, त्याच्यामध्ये अनेक चांगल्या नामवंत कंपन्या आहेत. त्यांच्या कोणत्याही कंपनीचं जर बियाणं घेतलं तर ते सगळं चांगलंच असतं. त्यामुळं विशिष्ट एका वाणाकडं तुम्ही काय होतं बऱ्याच वेळेला की एका मोठ्या दुकानदाराकडनं कोणीतरी बियाणं घेऊन जातं ज्याच्याकडे लायसन्स नसतं किंवा दुकानदार आहे, तो मग चढ्या भावने विकतो आणि मग तिथं अनेक तक्रारी येतात. तर शेतकरी बांधवांनी अधिकृत विक्रेत्याकडून पावती घेऊनच बियाणं खरेदी करावं, कारण ह्याच्यात फसवणूक होण्याची शक्यता असते. तृतीय माणूस जो असतो, थर्ड पार्टी माणूस, कुठेतरी बाहेरून बियाणं येऊ शकतं त्याच्यामध्ये, आणि ते बोगस असू शकतं एखाद्या वेळेला. मग ते खात्याला, कृषी विभागाला माहीत नसतं बऱ्याच वेळेला, आणि अशा ठिकाणी मात्र शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी चांगल्या दुकानातून पावती घेऊनच खरेदी करावं. आणि जर का कुणी जर दुकानदार जर काही चढा भावना खरेदी पैसे घेत असतील तर त्याची मात्र तात्काळ आमच्या तालुका कृषीधिकारी कार्यालयास किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये लेखी त्याची तक्रार करावी, म्हणजे आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी त्यासंबंधित दुकानदारावर छापे मारून किंवा आम्ही काही इतर ग्राहक पाठवून, बनावट ग्राहक वगैरे पाठवून खरोखर होत असेल तर आम्ही निश्चितपणे अशा दुकानदारावर कार्यवाही करू. परंतु कुठल्याही प्रकारचं बियाणाची कुठलीही टंचाई नाही, भरपूर मुबलक बियाणं कपाशीचं असेल किंवा इतर पिकांचं मुबलक बियाणं आपल्याकडं अधिकृत चांगल्या दुकानदाराकडं बियाणं उपलब्ध आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अनधिकृत व्यक्तीकडनं किंवा बाहेरून खाजगी व्यक्तीकडनं STBT बियाणं, ज्याला परवानगी नाही, असं बियाणं मुळीच खरेदी करू नये. आणि त्यामध्ये STBT सारख्या बियाण्यामध्ये मग उगवण नाही झाली, काही झाली तर तुम्हाला तक्रार पण करता येत नाही. त्याच्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणं खरेदी करावं असं मी आपल्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो. सर, हे बोगस बियाणाचं जे विक्री होते तर शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी काही पर्याय आहे का बोगस बियाणे? पर्याय म्हणजे ओळख, सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे अधिकृत विक्रेत्याकडनं, म्हणजे कशी चेन असते, ही अधिकृत बियाणे कंपनी आहे, त्यांच्याकडनं मोठा डीलर असतो, त्यांच्याकडनं छोटा डीलर, म्हणजे ह्या चॅनलनं जर बियाणं आलं तर ते बोगस अजिबात राहत नाही, अधिकृत बियाणं राहतं. परंतु ज्याच्याकडे लायसन्स नाही, अनधिकृत व्यक्ती आहे, त्यांच्याकडनं जर बियाणं घेतलं तर ते मग बोगस पॅकिंग केलेलं देखील बियाणं, सेम कंपनीचं पण बोगस पॅकिंग केलेलं बियाणं असू शकतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडून त्या शेतकऱ्यांनी बियाणं अजिबात खरेदी करू नये. बोगस बियाणं बहुतांश स्रोत तोच राहतो, अनधिकृत व्यक्ती ज्याच्याकडे परवाना नाही आणि मग किंवा दुकान नाही, कुठूनही छोटी वाहने येतात आणि मग ते या खेडोपाडी जाऊन विक्री करतात. जेव्हा कृषी विभागाला कळतं तेव्हा आम्ही ताबडतोब छापे घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करत असतो. परंतु हे परस्पर जे काही चाललं असतं अशा ठिकाणाहून शेतकऱ्यांनी खरेदी करू नये. अधिकृत दुकानातून खरेदी केल्यावर मात्र
त्याच्यामध्ये अजिबात कुठला धोका असत नाही. यंदा खरं म्हणजे पर्जन्यमान हवं तेवढं समाधानकारक पडलेला नाही. अनेक शेतकऱ्यांनी लागवड जी रखडलेली आहे तर त्यामुळे गोंधळलेल्या स्थितीत शेतकरी आहे. काय संदेश द्याल त्यांना याच्यामधलं? माझं मुख्य आव्हान असं आहे, मी शास्त्रज्ञांशी देखील चर्चा केलेली आहे, कृषी विज्ञान केंद्रात गेलो होतो, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केलेली आहे. आतापर्यंत जी लागवड झाली आपल्याकडं कपाशीची, ती बहुतांशी ज्यांच्याकडं ड्रीप आहे, ठिबक आहे, पाणीची सुविधा आहे, त्यांची झालेली आहे. आणि काही शेतकरी कोरडवाहू शेतकरी धूळपेरणी देखील करतात असं मला समजलं या भागामध्ये. विशेषतः मक्याची धूळपेरणी थोडीफार झालेली आहे, परंतु जी झाली ती झाली, याच्यापुढं करू नये, धूळपेरणी करू नये, कोरडीमध्ये कपाशीची लागवड देखील करू नये. जेव्हा पाऊस चांगला होईल, आणखीन दो एक दोन पाऊस चांगले होऊ द्या, आता वातावरण आहे 2-3 दिवसामध्ये पाऊस येईल असा अंदाज आहे, पाऊस येईल, त्यामुळं चांगला पाऊस 70-80 मिलीमीटर झाल्याशिवाय उर्वरित जी लागवड आहे कपाशीची, मक्याची, सोयाबीनचं क्षेत्र वाढवण्यासाठी वाव आहे, तूर आहे, आणि जसं पुढं पाऊस पेरणी लांबेल तसं आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू की कोणतं पीक कमी करावं, मूग उडीद पीक करू नये, त्यानंतर मग तुरीसारखं पीक आहे, सोयाबीन अधिक तूर आहे, असे पिकं घ्यावीत असं आपण पुढच्या काळामध्ये त्या परिस्थितीनुसार आपण शेतकरी बांधवांना आवाहन करू. कृषी विभागाच्या संपर्कात राहा, आमच्या कर्मचाऱ्याच्या, विद्यापीठाच्या, शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहा, योग्य ते मार्गदर्शन आपण निश्चितपणे शेतकऱ्यांना करू. ओके, तर चांगला प्रकारे पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी कृषी विभागाकडनं करण्यात आलं आहे. कॅमेरामन आशुतोष हजारेसह मी जीवन चव्हाण, जळगाव.